मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलंय. त्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि नारायण राणे कुटुंबीय आमनेसामने येत आहेत. मराठा आरक्षणावरून भाजप आणि भाजप नेत्यांवर बोचरी टीका करत असलेल्या जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात येऊन उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जरांगे पाटील यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. आता नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख आधुनिक मोहम्मद अली जिना असा केलाय. बघूयात या बाबतीतला रिपोर्ट. मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना. राणे साहेबांना, दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको. त्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते लोक. मी माझी पद्धत नाही सोडत. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की त्याला सोडत नाही. तो कोणी त्याला मराठ्याला मोठंच करून टाकणार. गोर गरिबाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी राज्यभर रान पेटवणारा संघर्ष होता. मात्र याच जरांगे पाटलांना भाजप आमदार नितेश राणेंनी आधुनिक मोहम्मद अली जिना ही उपाधी दिली. इतकंच काय, मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुस्लिमांचा फायदा झाल्याचा अजब दावाही राणेंनी केला. ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये 90% हे मुस्लिम समाजाचे लोक होते. म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये. तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय का मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊन नये. हे सत्यतासून टोळ्या तयार करतात. सत्यतासून आमच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध षडयंत्र उभा केलंय. सत्यतासून सापळा रचलाय. आमचे लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायला लागले. आमचे असून किंवा सत्यतासून मग न बोलणारच आम्हाला बोलावं आम्ही. मी माझी पद्धत नाही सोडत. मग ते कोणत्या पक्षाचा असो, ते कोणत्या जातीचा असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मी त्याला सोडत नाही. मग ते कोणी असो, न बोलणार बोलत बोलू. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि राणे कुटुंबीय आमने सामने आले. जरांगे पाटलांना मराठवाड्यात येऊन उत्तर देण्याचा इशारा नारायण राणेंनी दिलाय. तर जरांगेंवर पलटवार करताना नितेश राणेंची जीभ घसरल्याचं बघायला मिळालं. मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधळीत होते ना मनोज जरांगे पाटील, तेव्हा राणे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे. तेव्हा आमच्यासारख्या लोकांनी 30-30, 40-40 मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत. मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे. म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला त्यांनी सांगू नये. तेव्हा तो गोधडीमध्ये होता. आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहायचा. म्हणून राणे साहेबांना, दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको. तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते लोक. मरणाच्या शेवटच्या घटका मोजायचे पण मराठ्याला न्याय द्यायचा. वेळ काही असू दे, शरीरावर असू दे किंवा समाजावर असू दे, आपण मात्र लढायचं. लोक 10 असू दे नाही तर 10 लाख असू दे हटायचं. आणि तो पण माझा पक्का आहे. बाकीच्या निविडा उचललाय. मराठ्यांचा अपमान करायचा, मराठ्यांना हिनवायचं, मराठा संपला पाहिजे. मी विडाच उचललाय. मराठ्याला मोठंच करून दाखवणार. गोर गरिबाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत. भाजप आमदार नितेश राणे सातत्यानं जरांगे पाटलांवर निशाणा साधताय. दरम्यान नितेश राणेंच्या मनोज जरांगेंवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा आंदोलकांकडून संताप व्यक्त केला जातोय. जो करतोय त्याला करून द्यायचं नाही. तुमच्या खुर्च्यासाठी कुणाचं म्हणजे दुसरा वाईट असं म्हणू नका. नितेश राणेंच्या म्हणण्याला काय आज अर्थही नाही. अख्ख्या मराठा संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माहितीये जरांगे पाटील कोण आहेत. आणि नितेश राणेला सर्व मराठा समाजा वतीने मी इशारा देतो, आजपासून जर का जरांगे पाटलांच्या विरुद्ध नितेश राणेंकडे बरगळलं तर त्यांना पश्चिम महाराष्ट्रात फिरून देणार नाही. जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिलंय. मात्र या स्वतंत्र आरक्षणामुळे मराठा उमेदवारांना EWS आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. हाच धागा पकडत भाजप नेते आशिष शेलारांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला. आता या EWS आरक्षणाचा लाभ मुस्लिमांना होत असल्याचा दावा शेलारांनी केला. महाराष्ट्राच्या सरकारने आरक्षण दिलेलं आहे पण अनुत्तरित झालेला प्रश्नाचं उत्तर मात्र जरांगेंना द्यावंच लागेल. ते म्हणजे 10% आर्थिक EWS वरणाचं आरक्षण होतं
त्यातलं मराठ्यांना मिळणारं आरक्षण आता किती कमी झालं आणि हिरवी पिल्लावळ तिकडे किती वाढली, त्या हिरव्या पिल्लावळीची वाढ ही जर त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस मध्ये झाली असेल तर त्याचं उत्तर जनांगना द्यावंच लागेल. काय झालेलं आहे की काहींना टीआरपी ठेवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आणि पक्षामध्ये महत्व मिळवण्यासाठी अशा वादग्रस्त विधान करण्याची सवय झालेली आहे. त्याच्याबद्दल बोलणं मी यासाठी टाळत असतो कारण शेवटी मराठा समाजाचा विषय किंवा व्यक्ती हा म्हणून पुरता मर्यादित नाही आहे. ज्यावेळी तुम्ही एका व्यक्ती जो प्रतिनिधित्व करत असतो त्याला अशा पद्धतीने टीका करणं म्हणजे त्या समाजाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्याला टीका आहे. आणि म्हणून ह्याचा उत्तर आगामी काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक दृष्टिकोनातून असेल हा समाज त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील वर्षभरापासून लढा उभारतायत, तर या विरोधात ओबीसी समाजही आक्रमक झालाय. अशा परिस्थितीत सत्ताधारी असो वा विरोधक, आगीत तेल टाकणारी विधानं दोघांनीही टाळायला हवीत. मात्र जरांगे पाटलांना आधुनिक मोहम्मद अली जिना म्हणणं, आंदोलनामुळे मुस्लिमांचा फायदा झाल्याचा दावा करणं हे कितपत योग्य आहे? राज्यात तापलेल्या आरक्षणवादाला धार्मिक रंग दिला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी.